तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, कसे आहात तुम्ही? आणि मी तुमचा मित्र किरण, मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रगतशील शेतकरी. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात जास्त असा ट्रेंडिंगला विषय आहे आत्ता शेतकरी बांधवांमध्ये, पेरू जी लागवड करीत आहे लोकं, की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की लागवड केली पाहिजे का नाही केली पाहिजे, किंवा का केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल. तर शेतकरी बांधवांनो, नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सेट करा, कारण अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पहिल्यांदा पेरू हा विषय खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आला आहे आत्ता, किंवा खूप जास्त शेतकरी पेरू लावत आहेत. तर शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न असेल की पेरू लावला पाहिजे का नाही, लावला पाहिजे तर कोणचं पीक लावलं पाहिजे बाबा, आता कोणत्या पिकाने आपल्याला पैसे होऊ शकतात, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, पेरू लावला पाहिजे का नाही हे पहिलं सगळ्यात मोठं जे तुमचा प्रश्न आहे, पेरू लावला पाहिजे का नाही. तर माझं तर म्हणणं आहे पेरू लावू नका, कारण आत्ता जेवढे पेरू लागवड होत आहे, खूप जास्त प्रमाणात पेरू लागवड होत आहे, आणि त्याच्यामुळंच पेरूचे रेट आता 2-3 वर्षानंतर खूप जास्त घसरणार आहेत किंवा खाली येणार आहेत. त्याच्यामुळे पेरू लागवड करू नका हे माझं म्हणणं आहे, कारण पेरू लागवड जर केली आता मधिकच झालं, जास्त करून डाळिंबाची लागवड झाली त्याच्यामुळे डाळिंबाचे रेट घसरले होते, तसंच व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळे पेरू लागवड करू नका, कारण पेरू लागवड केली आणि तुमचं जर नुकसान झालं तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं. तर तुम्हाला एक पर्याय सांगतो मी त्याच्यावर, पेरू लागवड जर नसन करायची तुम्हाला तर तुम्ही डाळिंब लावा. आत्ता खूप जास्त लोकांनी डाळिंब काढले, परत लावले होते तर परत काढून टाकले अख्खे, त्याच्यामुळं डाळिंबाचे रेट परत वर जाणार आहेत. त्याच्यामुळं डाळिंब लावा, तुम्ही पेरू लावू नका. जर तुमचं म्हणणं असेल पेरू लावायचं तर तुम्ही लावू शकता, तुमच्या रिस्कवर. मी तुम्हाला सांगतो आहे की बाजार असा मी ऑब्झर्वेशन केलं आहे की जेव्हा जेव्हा जास्त, आणि तुम्हाला पण माहीत आहे जेव्हा जेव्हा जास्त ज्या पिकाचं जास्त होतं उत्पादन, तेव्हा त्याचे रेट खालीच येतात. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, ह्यावेळेसच झालं कापूस जास्त होता व्यापाऱ्यांकडं, त्याच्यामुळे आपल्या कापसाचे भाव उतरले. तर हे मेन कारण असतं की एखाद्या वस्तूचे भाव का उतरतात, आणि त्याच्या ह्या भावाविषयी पण एक मी व्हिडिओ बनवला आहे की भाव का उतरतात, किंवा कडधान्यांचे भाव एवढे हाय का गेले. तुम्ही तो व्हिडिओ नसन पाहिला तर नक्की जाऊन पाहा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर शेतकरी बांधवांनो, खूप छोटा व्हिडिओ आहे, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा, आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.